आजवर आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाच्या पंगती पाहत असतो परंतु पंधरा ऑगस्ट देश स्वातंत्र्य दिनानिमित्त आंबेजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आंबेजळगावचे सुपुत्र आणि पुण्याचे उद्योजक आंबेजळगावचे माजी सरपंच विश्वास आप्पा निकत यांच्या वतीनं गाव जेवण करण्यात आलाय यावेळी जिल्हा परिषद शाळेत निकत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलाय स्वातंत्र्य दिनानिमित्त आंबिजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या मुलांसोबत गाव जेवणाचा कार्यक्रम पार पडलाय यावेळी प्रमुख पाहुणे कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास काकडे म्हणाले तरुण मुलांनी एकत्रित येऊन देशसेवा करावी काळाला आणि वेळेला महत्त्व द्यावं डॉ अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असं प्रतिपादन काकडे यांनी कार्यक्रमात केलंय या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास आप्पा निकत हे होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दादा पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिंदेसर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा आना अनारसे संतोष भाऊ निकत डॉ राजेंद्र पाटील माजी सभापती नानासाहेब निकत श्रीराम गायकवाड किसन लहाणे संजीवनी पतसंस्था अंबीजळगावचे अध्यक्ष रवी अनारसे बाबुराव निकत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर निकत डॉ संदीप बळे मेजर शिवाजी व्हाग विद्यालयाचे प्राचार्य दत्ता भांडवलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक चव्हाण सर विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक स्टाफ उपस्थित होते सर्व कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलांना आणि ग्रामस्थांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम विलास विलासा निकत यांनी ठेवला होता कार्यक्रमाचे आभार मासाळ सर यांनी मांडले कॅमेरामॅन दिलीप अनारसेसह मिलिंद राऊत बिरो रिपोर्ट राशीन